जे काही कालचं वक्तव्य झालं हे वैयक्तिक द्वेषातून झालेलं वक्तव्य या ठिकाणी दिसून येत आहे। जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे यशस्वीता जी आहे याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते तशा प्रकारचा त्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात। खरं म्हणजे हे वैयक्तिक द्वेष ज्यांनी 25 वर्ष या ठिकाणी युती म्हणून कामकाज केलं त्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे। ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही। बाळासाहेबांचे विचार मी सांगितलं की ज्यांनी पायदळी तुडवले सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडून आपण अपेक्षा काय करू शकतो हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता या देशातने जगात आहे त्याचा गर्व आणि अभिमान या देशवासियांना असला पाहिजे। परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ज्यांना द्वेषाने पछाडलेलं आहे त्यांच्याकडून जे वक्तव्य झालंय त्याचा मी निषेध करतो। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।